हेलो स्टूडंट, गुड मॉर्निंग। तुम्ही या पाठातून काय शिकणार आहात? तर सगळ्या भाज्या खाणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला या पाठातून पाहायचे आहे। मी सगळ्या भाज्या खाणार हा तुमचा नवीन लेसन आहे। काही मुलं काही भाज्या खात नाहीत, सपोज मेथीची भाजी, कारल्याची भाजी, मुळ्याची भाजी, हे मुलं खात नाहीत, पण त्याच भाज्या किती चांगल्या आहेत, फायदेशीर आहेत हे आपण या पाठातून शिकणार आहोत। आईने तेजसला ताट वाढले। आईने त्या मुलाचं नाव काय आहे? तेजस आहे। हे आई आहे। आईने तेजसला ताट वाढलेलं आहे, जेवणाचं ताट वाढलेलं आहे। ताटात कारल्याची भाजी, कडू कारले त्याला आवडत नसे, कारले एकदम कडू भाजी आहे, सगळ्यात कडू भाजी कारल्याची आहे, म्हणून ती तेजसला आवडत नव्हती। आई मला ही भाजी नको, तेजस म्हणाला। तेजस आईवर चिडला, तो काय म्हणाला? मला ही भाजी नको। तसाच तो ताटावरून उठला। आई तेजसवर खूप रागवली। आईच्या बोलण्याचा तेजसलाही राग आला, तो तसाच उपाशी झोपला। काय झालं? आईने ताटात कारल्याची भाजी वाढली, तेजस म्हणाला आई मला ही भाजी नको। आईने तो ताटावरून उठला, आई त्याच्यावर खूप रागवली, तरीही त्या आईनेच्या बोलण्याचा तेजसला राग आला नाही, तो जेवला नाही, तो उपाशीच झोपला। मग आता उपाशी झोपल्यावर काय झालं? त्याला झोप लागली नाही, पण झोपेत त्याला एक स्वप्न पडलं। झोपेत त्याला स्वप्न पडलं। स्वप्नात तो मंडईत गेला। मंडई म्हणजे भाजी मार्केटमध्ये गेला। तिथे फक्त भाज्यांचीच दुकानं होती। मंडईत भाज्यांची दुकानं सजली सजलेली म्हणजे त्यांना डेकोरेशन करून अशी टोपलीमध्ये लावली होती। तुम्ही सुद्धा आपल्या बाजारात गेलात तर मार्केटमध्ये बघा, भाज्यांची टोपल्या कशा एकावर एकावर रचलेल्या असतात छान अशा, तशी भाज्यांची दुकानं सजलेली होती। सगळीकडे भाज्याच भाज्या होत्या, कुठं काही दुसरं दिसत नव्हतं, सगळीकडे तेजसला भाज्याच भाज्या मंडई दिसत होत्या। आता ही सजलेली आन्सर फिल इन द ब्लँक्स आहे। मंडईत भाज्यांची दुकाने डॅश डॅश सजलेली, भाज्यांची दुकाने सजलेली। बाप रे किती ह्या भाज्या, तेजस मनातल्या मनात म्हणाला। आता ह्या सगळं स्वप्नातलं चाललं आहे त्याचं इथलं बाजार। तेजस मनातल्या मनात म्हणाला, अरे बाप रे किती ह्या भाज्या। तेवढ्यात तेजसच्या समोर बटाटा आला। समोर कोणाला? स्वप्नात बटाटा आला आणि त्याला म्हणाला, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे असेल तर मलाच खा। बटाटा तेजसला म्हणाला, भाजून खा, उकडून खा, तळून खा, वजन वाढवायचे तर मलाच खा। लक्षात ठेवायचे आता हे क्वेश्चन्स आहेत। बटाटा तेजसला काय म्हणाला? वजन वाढवायचे असेल तर मलाच खा असं बटाटा म्हणाला आहे, पण कसं खा? भाजून, उकडून, तळून खा। कसंही खा बघा, आपण बटाटा भाजतो पण, उकडतो पण आणि तळतो पण भजीसारखं, आणि मलाच खा वजन वाढवायचं असेल तर असं बटाटा म्हणाला। पुढे पळत पळत त्याच्यासमोर कोण आलं? टोमॅटो आला आणि तेजसकडे पाहून हसला आणि म्हणाला, मला जर तुम्ही खाल तर गाल होतील लाले लाल। टोमॅटो लाल रंगाचा आहे म्हणून तो काय म्हणतो? तुम्ही रोज मला खाल्लं तर तुमचे गाल लाल लाल होतील। कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास। टोमॅटोचं काय करतात? सूप पण करतात आणि सॉस पण करतात। ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे असं कोण म्हणालं? टोमॅटो। टोमॅटो खाल्ल्याने काय होणार आहेत? गाल लाल लाल होणार आहेत। कळतंय का? लेसन नीट समजून घ्या आणि तुम्हीसुद्धा वाचण्याचा प्रयत्न करा। आता पुढे कोण त्याला भेटलं आहे बघा भाजी मंडईत? मुळा आणि गाजर तोऱ्यात म्हणाले, आम्हाला रोज खाणार, त्यांचे डोळे सुंदर राहणार, डोळ्यांना ताकद मिळणार। मुळा आणि गाजर रोज खाल्ला तर डोळ्यांना त्रास होणार नाही, चष्मा लागणार नाही, डोळ्यातून पाणी येणार नाही, डोळ्यांना ताकद मिळते, म्हणून मुळा आणि गाजर रोज खायचं आहे, चष्मा ना लवकर लागणार नाही। काकडी आली उड्या मारत आणि म्हणाली, काकडी समोर आली आणि म्हणाली, मी असते थंडगार, मला खाण्यात मजा फार, तुम्हाला व्हायचं आहे सशक्त तर मलाच खा फक्त, तुम्हाला व्हायचं आहे सशक्त तर मलाच खा।
कोण म्हणालं, काकडी. काकडी उन्हाळ्यामध्ये येते, थंड असते, तिला माहिती का डोळ्यांना कापून लावली का डोळ्यांची आग कमी होते. म्हणजे काकडी, मुळा आणि गाजर हे काय आहे, तिन्ही डोळ्यांसाठी चांगले असतात, म्हणून ते थोडे थोडे खाल्ले पाहिजेत. मुळा गाजर काय म्हणाला, तुम्हाला जर व्हायचं आहे सशक्त तर मलाच खा, म्हणजेच काकडीला खा, गाजरला खा, तुमचे डोळे सुंदर आणि निरोगी राहतील, असं ते म्हणाले. तिकडून आली मेथी, तिच्यासोबत होते चुका, चाकवत, माठ आणि पालक. ह्या काय आहेत, पालेभाज्या. पालेभाज्यांची नावं काय आली आहेत पाठात, मेथी, अजून चुका, चाकवत, माठ आणि पालक. चुका ह्या आंबट भाजी आहे, चुकांची भाजी आंबट लागते. हां, आणि ह्या सगळ्या पालेभाज्या आहेत. एकमेकांचा हात धरून ते गाऊ लागले, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या, ताज्या ताज्या, आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने काय होतं, आपले शरीर निरोगी राहतं, पोषक घटक मिळतात. आमच्यातून मिळवा पोषक घटक, म्हणजे शरीरासाठी लागणाऱ्या चांगल्या गोष्टी तुम्ही आमच्यातून मिळवाल. कोणातून, पालेभाज्या खाल्ल्याने. म्हणून आजारी पडल्यावर डॉक्टर काय सांगतात, पहिल्यांदा पालेभाज्या खा, मोडालेले कडधान्य खा, हो ना. तेवढ्यात आले कारले, समोर कोण आलं, कारले, हिरव्या हिरव्या रंगाचे, खडबडीत अंगाचे. कारलं कसं असतं, खरखरीत असतं ना वरचं. ते म्हणाले, माझ्याकडे पाहून नका हसू, चुकूनही कधी नका रुसू, माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावेत काही ते तुम्ही ते जाणून, मी आहे खूप औषधी, आजार पण येणार नाही कधी. कारल्याने पोटात दुखायचं थांबतं. त्याच्यानंतर डायबिटीसवाले लोक कारल्याची भाजी जास्त खातात, कारण ते कडू असतो, जेवणात ते चांगलं आहे. म्हणून कारलं म्हणतं, तुम्ही माझ्यावर रुसू नका, रागवू नका, तुम्ही, मी आहे औषधी, म्हणून तुम्ही ते मला खा, आजार पण तुम्हाला कधीच येणार नाही. कळतं आहे आता भाषेतलं कोण कोण काय काय बोललेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तेजस लक्ष देऊन ऐकत होता. सगळ्यांनीच का, सगळ्यांनाच काही ना काहीतरी सांगायचे होते. त्यात आता आणखीन भाज्या बघा कोणत्या आल्यात. भेंडी, गवार, वांगी होती, पडवळ आणि कोबी होती, फ्लॉवर होता, मिरची होती, ह्या अशा सात भाज्या होत्या बघा. भेंडी, गवार, वांगी, पडवळ, कोबी आणि फ्लॉवर आणि मिरची पण होती बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भाज्या. सात भाज्या पुन्हा त्याला येऊन गलबल करायला लागल्या. सगळ्यांनी एकत्रच येऊन घाई केली. त्याच्या गलक्याने तेजसला जाग आली. तो पळतच आईकडे गेला. आईला म्हणाला, आई आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार, मला सर्व भाज्या आवडतात. आता सगळ्या भाज्यांचं महत्त्व पटलं त्याला. बटाटा खाल्ला, टोमॅटो खाल्ला की काय होतं, काकडी, गाजर, मुळा खाल्ल्याने काय होणार आहे, डोळे चांगले राहणार आहेत, गाल लालेला टोमॅटोने होणार आहेत, पालेभाज्या खाल्ल्याने ते सशक्त होणार आहे, तो कारलं खाल्ल्याने त्याला आजार पण येणार नाही. बाकीच्या सगळ्या भाज्याने त्याच्यासमोर एकच असा कल्लोष केला आणि त्याला जाग आली. दुसऱ्या सात भाज्या कोणत्या आहेत, भेंडी, गवार, वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरची, ह्या भाज्यासुद्धा त्याला काही ना काहीतरी सांगत होत्या. असा हा लेसन तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि वाचायचासुद्धा आहे. इथे बघा काही प्रश्न आहेत. तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती, तेजसला कारल्याची भाजी आवडत नव्हती, कारले. मंडईत कशाची दुकाने सजली होती, भाजीची. काय खाल्ल्यावर गाल लालेलाल होतील, टोमॅटो. मुलांसाठी टमाट्याचे खास काय बनवतात, सूप आणि सॉस. डोळ्यांना ताकद कशामुळे मिळते, काकडी, गाजर आणि मुळा. आपल्याला पोषक घटक कशातून मिळतात, पालेभाज्यातून, है ना. हे उत्तर लिहायचे आहेत. कोण म्हणाले ते लिहा. आई मला ही भाजी नको. कोण म्हणालं, तेजस आईला म्हणाला.
कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार. कोण म्हणालंय? टोमॅटो तेजसला म्हणालंय, चष्मा लवकर नाही लागणार. काकडी मुळा गाजर तेजसला म्हणालंय, हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. पालेभाज्या तेजसला म्हणाल्यात, आजारपण येणार नाही कधी. कडू कारले तेजसला म्हणाले, शेवटचे अक्षरे सारखे असणारे पाठातील शब्द लिहा, जसे बटाटा टमाटा तुम्ही याच्यातून शोधायचे आहेत. कोणतं राहणार? खाणार राहणार, मिळणार लागणार, है ना, ताज्या ताज्या, हिरव्या हिरव्या, पोषक घटक, असे शब्द तुम्हाला याच्यातून शोधून लिहायचे आहेत. असा हा भाज्यांविषयीचा छान लेसन तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही 5 भाज्यांची चित्र काढायची आहेत आणि त्यांना छान रंग द्यायचा आहे. कळलं? हा तुमचा होमवर्क आहे. लेसन लिहायचं आहे, क्वेश्चन आन्सर सोडवायचे आहेत आणि त्याचबरोबर भाज्यांचे चित्र काढायचे आहेत. कळलं? थँक्यू, बाय बाय.